लॉट बाय केले, तीन तीन लॉट बाय केलते, त्यानंतर सहा लॉट सेल करायचे होते, पण आम्ही तीन लॉट बाय केले आणि सहा लॉट काय सेल झालंच नाही, त्यामुळे एका साईडची ऑर्डर पडली. ठीक आहे, कॉल साईडची पडली ना आपली. कॉल जय शिवराय भावांनो, गुड मॉर्निंग. मॉर्निंग जय शिवराय. आणि 9:42 झालेत चक्क, आणि चक्क आपण आज सहा लॉट मारणार आहे. तर आपण बाईंग करून ठेवलेलं आहे, बाईंग करून तीन तीन लॉट बाईंग करून ठेवलेलं आहे, कारण की मार्जिन कमी करण्यासाठी. आणि फक्त वाट पाहतोय ती, म्हणजे आतुरतेने खूप वाट पाहतोय ती प्रीमियम सेम ची. काय 30 आणि हे 34 जेव्हा सेम येतील त्यावेळेस आपण सहा लॉटच आपण स्टार्ट करूयात. मार्केट आता आहे थोडस साइडवेज, वरती गेलं की मला वाटतंय सेम सेम येतील, पुट कमी होईल आणि कॉल वाढेल. तर पहिल्यांदाच सहा लॉट वर आगमन झालंय आपलं, म्हणजे प्रॉफिट वाढेल, लॉस पण वाढेल जरा. तर काय वाटतंय, काय वाटतंय सांगता येत नाही, कारण की ज्यावेळेस झालं होईल काहीतरी दोन्ही प्रॉफिट लॉस ना, पोटात असं कसं तरी व्हायला लागलं आता सहा लॉट मारायचं म्हणून. आणि आता टार्गेट जर म्हणलं तर 1300-1400 मला 1500 असं 1500 2500 पर लॉटनी, पण बघू ते त्या सिच्युएशन वर. 1000 असेल आणि जर लॉस म्हणला तर मग असू शकतो 1000 घेतला तर लॉस 1000-1200. हा 1000-1200 ठीक आहे, ठीक आहे तेवढं काय नाही, चालतंय तेवढं. हजारच ठीक आहे, बघू मग. सेम मागच्या महिन्यात केलं तसंच ह्या महिन्यात सहा लॉट वर करायचं. ठीक आहे, चालतंय मग, भेटू डायरेक्ट आता ट्रेड घेतल्यावर बघू. तर मित्रांनो 10:25 झालेले आहेत आणि लॉस जो आहे आपला चक्क 1100 चालू आहे. तर कसं चालू आहे मंगेश सांगेल तुम्हाला. मंगेश कसं झालं झालं की आम्हाला मारायचे होते सहा लॉट आणि बाईंग करून सहा लॉट करायचे होते आम्हाला. तर आम्ही बाईंग केलं आणि बाईंग करून आम्ही किती लॉट बाय केले, तीन तीन लॉट बाय केलते, त्यानंतर सहा लॉट सेल करायचे होते, पण आम्ही तीन लॉट बाय केले आणि सहा लॉट काय सेल झालंच नाही, त्यामुळे एका साईडची ऑर्डर पडली. ठीक आहे, कॉल साईडची पडली ना आपली. कॉल साईडची पडली आणि मार्केट पहा, इथं आपण ऑर्डर घेतलेली इथं या कॅन्डलला. हा, आणि बरोबर तिथूनच मार्केट वर गेलं, मग ते पण लॉस गेला आणि तो फुट पडलाच नाही, फुटची ऑर्डर पडलीच नाही, झालाच नाही त्या टायमिंगला. त्यामुळे आधीच 600-700 लॉस झालता आधीच, आणि त्यानंतर आता तिथे एक ऍडजस्टमेंट झाली, पण काय त्या ऍडजस्टमेंटचं काय वाटणं, कारण हे फसल्यागतच झालं म्हणजे ते स्कॅम 2000. आणि मग नंतर परत 5 लॉट मारले ते पण झाले, मग 4 लॉट मारले झाले, आणि ते मार्केट मग ते 6-4 मग हे जे बेकार गेलं. जाऊ दे, काय नाही होत असतं, होत असतंय काय. स्कॅम 1992 एका 2023 आहे, मग तेच ना. आणि आपण पाहिलं पण होतं एका ह्याच्यात, पण ते जाऊ दे आता काय. जाऊ, किती बुक करतो आज पूर्ण दिवसाचा लॉस आहे का नाही, मला वाटतं 1200 ला बुक करणार आहे लॉस. बघू 1200 ला करायचं आहे बुक लॉस, तर करतोय आता बुक. सिलेक्ट अँड एक्झिट ऑल करू का, कर काय आता, कर लाईव्ह मध्येच केलं का, केलं किती झालं 1200-1700 हे काय, हे जात नाही का, बाईंग नाही गेलं वाटतं, कारण नाही तर परत बाईंग होईल. हा ते कर, काय माहिती करू का, रिफ्रेश झालंय रे, केलं का तू, झालं का एक्सचेंजला गेलं कुठल्या, झालं का, ठीक आहे झालं. स्टॉप लॉस कॅन्सल कॅन्सल, आणि दिस इज लॉस ऑफ 1238 रुपये. आणि ह्यातलं काय आपल्या मनाने काहीच झालं नाही, हे वेगळंच काहीतरी कांड झालं. आज हा ट्रेंड नव्हताच ऍक्च्युअली आपला, तर काय होत असते असं लॉट वाढवायच्या वेळेस असे प्रॉब्लेम येतात बरं का. पहिला दिवस आहे त्यामुळे जाऊ द्या, उद्यापासून होईल बरोबर, कारण की आता बघून घेऊ आपण किती लॉट मारायचं काय. लॉट तर बरोबर तेवढेच मारायचं आपल्याला 6, पण त्याला ते हेजला बाईंग किती करायचं ते जरा गटलं आपलं. तर आजचा ट्रेडच फसला, ट्रेडच फसला, नव्हतं लॉस नव्हतं, लॉस नसतं झाला ऍडजस्टमेंट करून आणला मार्केट दरवेळी ना. तुम्ही पाहिलं मार्केट जरी खाली गेलं ना मार्केट, तरी आपण ऍडजस्टमेंट बरोबर करतो, पण ते एक साईडचं सेलिंग झालं कॉल साईडचं आणि पुट साईड झालंच नाही. मग परत मी 6 मारले, 6 गेलो, 6 पण नाही झाले, परत 5 केलं, 5 पण नाही झाले, मग परत 4, तोपर्यंत लॉस झाला होता. त्यामुळे काय नाही, काय मग आपण भेटू मग पुढच्या, भेटू पुढच्या काय मग काय का नाही. तर मित्रांनो, मित्रांनो वाजलेले 10:30 पण व्हिडिओ काढतोय 3:30 चा. त्याचं कारण असं आहे की आता बाहेर चाललंय जरा,
हा बाहेर चाललाय, मी कामावर चाललोय आणि गणेश फर्स्टला गेलाय, त्यामुळे जर लास्टचा व्हिडिओ नाही होणार शक्य नाहीये त्या टायमिंगला. हा जरी झालं तर करू, हा झालं तर करू, नाहीतर हा बॅकअपला आहे. आणि आता फिन निफ्टीचा आपण ट्रेड करणार आहे ठीक आहे दुपारी, आणि आत्ताचा लॉस 1200. जर फिन निफ्टीमध्ये एकदम स्पाइक जर आले मागच्या मंगळवार सारखे, तर आपण हाय तिथंच बंद करायचं ऍडजस्टमेंट न करता. आणि जर नॉर्मल चालू राहिलंय तर मग आपण मस्तपैकी त्याला शून्य करू शकतो ठीक आहे, नाहीतर आपण करू. आणि जो काय असेल तो स्क्रीनशॉट आता ऍड करू इथं, हो तुम्हाला कळेल ठीक आहे. म्हणजे काय होईल ते सगळं स्क्रीनशॉट ऍड करू. 2000 लॉस नाही तर प्रॉफिट, 2000 लॉस कव्हर होईल, नाहीतर स्क्रीनशॉट आपण खाली ऍड करतोय. स्क्रीनशॉट आता ऍड येईल इथं. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि काय डाऊट असेल तर इंस्टाग्रामची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही विचारू शकता. आणि आपल्या डिस्कॉर्ड सर्व्हरला जॉईन करा आणि टेलिग्राम सर्व्हरला पण जॉईन करू शकता. हो तर भेटूयात, चालते उद्या. बाय बाय, धन्यवाद, तुमचा दिवस शुभ असो. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण डिस्कस करूया की आपला जो लॉस आहे, तर पहिल्यांदा मी तुम्हाला लॉस सांगतो आपला किती झाला आज. तर लॉस आपला झाला आहे 1700 रुपये. तर तो कसा झाला, काय झाला, यावर आपण सविस्तर चर्चा करूया आता. तर जसं की आम्ही तुम्हाला दाखवलं होतं की सकाळचा जो लॉस होता फर्स्ट हाफचा आपला, तो आपला झाला होता 1200 रुपये. ज्याच्यात काहीतरी चुका झाल्या होत्या आपल्याबरोबर, एक मोठा स्कॅम झाला होता. तो म्हणजे आपल्या एक साईडच्या सेलिंगच्या ऑर्डर पडल्या होत्या आणि दुसऱ्या साईडच्या पडल्या नव्हत्या, त्यामुळे आपला लॉस 1200 झाला होता. जो की म्हणजे ट्रेडच चुकीचा झाला होता, थोडं फसला होता ट्रेड. त्यानंतर जे सेकंड हाफला आपण 1200 नंतर आपण 500 लॉस घेणार होतो आणि तसं आपण 1700 प्रॉफिट लॉस बुक करणार होतो. तशा प्रकारे आपण 1700 ज्यावेळेस आपला लॉस झाला आपण ट्रेडिंग बंद केली आणि तो लॉस कव्हर होऊन 700-800 रुपयावर आला होता. पण तो लॉस परत 1700वर कसा गेला ते आता तुम्हाला सांगतो. आता हे धनचं प्लॅटफॉर्म आहे, ज्या ठिकाणी तुम्ही अकाउंट ओपन करू शकता, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आणि आपला जो रेफरल कोड आहे कॅपिटल MAAL05, तो वापरून तुम्ही धनवरती अकाउंट ओपन करू शकता. इथे खूप सारे फायदे आहेत तुम्हाला, म्हणजे अशा प्रकारे आता मी तुम्हाला जे दाखवते ऑप्शनचा चार्ट आहे तो तुम्ही धनवरती डायरेक्टली बघू शकता. आणि इथूनच तुम्ही ऑर्डर पण प्लेस करू शकता. इथं ऑप्शन चेनमधून तुम्ही बाय आणि सेलच्या ऑर्डर प्लेस करू शकता ठीक आहे. तर त्यावरती आपण डिस्कस करूया आता सविस्तर की आता कशा प्रकारे स्टॉप लॉस हिट झाला. तर आपल्याकडे जे कॉल आणि पुट आपण सेल केले होते, तर ते सेल आपण 3-3 रुपयाचे केले होते शेवटी. आणि त्याच्यानंतर आपण जे 3-3 रुपयाचे 1-1 रुपया झाला होता नंतर. तर आता तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस मार्केट 14:50 म्हणजे 2:50 या ठिकाणी हा 1 रुपयाचा जो आपला राहिला होता तो पुट, तो पुट डायरेक्ट 1 रुपयाचा इथे बघू शकता कितीला गेला आहे, 10 रुपयाला गेला आहे. म्हणजे हा वेगळा स्पाईक, म्हणजे आतापर्यंत मी एवढा मोठा स्पाईक बघितला होता. स्पाईक येतात नॉर्मल 5-6 रुपयाला जातं, पण हा मोठा स्पाईक आला. भले आपला स्टॉप लॉस इथं होता 4 रुपये ठीक आहे, 4 रुपयाचा स्टॉप लॉस होता. तो स्टॉप लॉस हिट झाला, ट्रेड एक्झिट झाला आणि त्यानंतर हे बघा 10 रुपयापर्यंत गेले. म्हणजे एवढा मोठा स्पाईक फिन निफ्टीमध्येच आला आहे फक्त. मला माहित नाही निफ्टी बँक निफ्टीमध्ये मे बी नाहीच आला, पण फिन निफ्टीमध्ये हा स्पाईक आला आहे. आणि मागच्या एक्सपायरीला पण असे स्पाईक आले होते फिन निफ्टीमध्ये. तर ह्या स्पाईकमुळे काय झालं, आपला जो कॉल होता तो कॉल पण 1 रुपयाचा होता, पुट पण 1 रुपयाचा. त्यामुळे हा पुट जो होता तो 1 रुपयाचा झाला 4 रुपये. आणि जो कॉल होता तो कॉल काय तुटला नाही, तो डायरेक्ट 0.70 आणि 60 पैशाला. त्यामुळे तिथं आपला पुटचा स्टॉप लॉस गेला, तो एक्झिट झाला. तो एक्झिट झाल्यानंतर आपण सिलेक्ट अँड एक्झिट ऑल करून टाकलं आणि अशा प्रकारे 1700 लॉस जो आहे तो आपण बुक केला. तर मला एवढंच सांगायचं आहे की आपला इथून पुढं जर लॉस आणि प्रॉफिटचं जर टार्गेट असेल, तर जे फर्स्ट हाफ असेल तर फर्स्ट हाफला आपल्याला 1000च लॉस करायचा होता. पण आपला 1200 लॉस झाला तो म्हणजे आपला सेलिंगचं एक साईडच एक्झिक्यूट झाली, ती आपली चुकी झाली होती सकाळी. आपल्याला मार्जिनचा कमतरता पडल्यामुळे एक साईडच एक्झिक्यूट झाली. आणि त्यानंतर सेकंड हाफचा जो लॉस असेल तो असेल 500 रुपये असं करून टोटल 1500 लॉसच बुक करायचा आहे. आज 1700 झाला, 200 रुपये एक्स्ट्रा गेलेत. आणि जर प्रॉफिट झाला आपला तर 2000च्यावरती 2022 नाही तर 2300 असं काहीतरी प्रॉफिट होईल ठीक आहे. तर हे आपला रूल असेल इथून पुढे 1 महिना, कारण आपण 6 लॉट आणि 4 लॉट असं डिवाइड करून आपण आता ट्रेडिंग करणार आहे. तर सकाळी आपण 6 लॉटनी ट्रेडिंग करायची बाईंग करून, आणि दुपारचा जो सेशन असेल ते त्या ठिकाणी आपण 4 लॉटनी सेलिंग करू. तर मला आता एवढंच कळलं फिन निफ्टीमध्ये जे बघतोय आम्ही मागच्या 2-3 एक्सपायरीपासून, तर स्पाईक खूप जास्त येतात. म्हणजे आता हे 1 रुपयाचं 10 रुपयाला गेलं आहे, अशा अजून एक 1900 काहीतरी 250 असं काहीतरी आहे. जे पुट जे ते किती रुपयाला, 7 का 8 रुपयाला होतं, ते डायरेक्ट 40 रुपयाला गेले. म्हणजे एवढा खतरनाक स्पाईक आला आहे. म्हणजे ATMलाच नाही तर त्याच्या खालची जी पायरी होती, दुसरी पायरी, त्याच्यावर पण एवढा मोठा स्पाईक आला आहे. तर अशा वेळेस काहीच करू शकत नाही ऑप्शन सेलर. आणि हा चान्स असतो तो 0-0 करण्याचा. म्हणजे जे बायर असतात
एक रुपयाचं घेऊन 10 रुपयाला विकू शकतात. पण विथ इन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड ते परत खाली पण आलं होतं. पण ठीक आहे, आजचा आपला लॉस 1700 आपण बुक केला आहे. तर हेच तुम्हाला सांगायचं होतं. आता व्हिडिओ आपण एंड करू. मी स्क्रीनशॉट टाकतो इथं की 1700 लॉसचा आपला कशाप्रकारे आपला लॉस झाला आणि काय पोझिशन होतं आपल्या. ठीक आहे, तर आता भेटू आपण डायरेक्ट उद्या. उद्या बघूया आपण कशाप्रकारे ट्रेडिंग करतो आहे, काय करतो आहे. तर नक्कीच तुम्ही धन ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता, लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. याचे खूप सारे फायदे आहेत. तुम्ही ट्रेडिंग यामध्ये फ्रीमध्ये वापरू शकता आणि स्ट्रॅटेजी बिल्डर, ज्याच्यासाठी आपल्याला बाहेर खूप पैसे मोजावे लागतात, ते या ठिकाणी फ्रीमध्ये वापरू शकता. तर याचा फायदा तुम्ही नक्कीच घ्या. आपल्याला ब्रोकरेजचे पण खूप कमी चार्जेस लागतात जर आपण फीमेल अकाउंटवरून जर आपण या ठिकाणी अकाउंट ओपन केलं तर. तर नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथं जाऊन तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. आणि आपला कॅपिटल रेफरल कोड जो आहे MELL05 तो तुम्ही वापरून अकाउंट ओपन करू शकता. तर चालते, धन्यवाद, भेटू आपण डायरेक्ट उद्या.